तुमचा प्रेमभंग झालाय का? की तुम्हाला वाटतंय पहिलं प्रेम हेच खरं प्रेम? तर हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे. प्रेम समजायला उमजायला वेळ लागतो, पण जेव्हा ते समजतं तेव्हा कळतं त्याच्याहून सुंदर असं जगात काहीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलं प्रेम हे खासच असतं. ते भेटलं तर उत्तमच, पण नाही भेटलं तरी हृदयाच्या एका कप्प्यात त्याची कायमची जागा असतेच. तुम्ही कधी प्रेमात पडलायत का? आणि पडला असाल तर किती वेळा? आता काही बोलतील की किती वेळा काय विचारता, प्रेम हे एकदाच होतं. पण मला वाटतं प्रेम हे अनेकदा होऊ शकतं. हे फक्त जे खरंच प्रेमात पडलेत किंवा आपण खरंच प्रेमात आहोत असं ज्यांना वाटतंय त्यांनाच लागू होतं. दोन दोन महिन्यांनी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बदलणाऱ्यांसाठी नाही, कारण ते प्रेम नसतंच, ते असतं फक्त आकर्षण. खरं म्हणजे हे पुस्तक तुम्हाला पहिल्या प्रेमाहून भिन्न असणाऱ्या प्रीतीची ओळख करून देतं. कादंबरीचं नाव आहे पहिलं प्रेम. लेखक आहेत वि.स. खांडेकर. ही कथा म्हणजे कोणी एका नायक नायिकेची नाहीये. ही कथा आहे देवदत्त, बाबासाहेब, करुणा, अनु, सुलभा, दिवाकर अशा अनेक पात्रांची. आणि या पात्रांच्या वेगवेगळ्या घटना या एकमेकात गुंतून सुंदर अशी कथा लेखकाने लिहिली आहे. ही कथा हळूहळू उलगडत जाते आणि शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते. तरुणांच्या प्रेमाविषयीच्या कल्पना किती स्वप्नाळू असतात. ज्यांना पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असं वाटतं किंवा ज्यांचा प्रेमभंग झालाय अशांनी आवर्जून ही कादंबरी वाचावी. जीवनाला ओलावा देणारी प्रीती ही पहिल्या प्रेमाहून भिन्न असते याची ओळख ही कादंबरी करून देते. तसेच प्रेमाची एक वेगळी ओळख ही कादंबरी करून देते. या कादंबरीला विस्तृत तीन प्रस्तावना आहेत. यात खांडेकरांनी तरुण तरुणींच्या प्रेमाविषयीच्या स्वप्नाळू कल्पनांचा, तसेच या कादंबरीवरून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला आहे. या पुस्तकाचं सुंदर आणि आकर्षक असं मुखपृष्ठ केलंय चंद्रमोहन कुलकर्णी यांनी. प्रकाशक आहेत मेहता पब्लिकेशन हाऊस. किंमत 150 रुपये. पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, नाकासमोर जाणाऱ्या सरळ साध्या माणसांच्या जीवनक्रमाचे चित्रण जसे तुम्हाला वृत्तपत्रात आढळणार नाही, तसेच ते ललित वाङ्मयातही प्रामुख्याने प्रतिबिंबित होणार नाही. मानवी जीवनातील युद्धे, भूकंप आणि वादळे हे असल्या वाङ्मयांचे मुख्य विषय असतात. रॉबर्ट लिंडचा हा सिद्धांत निरपवाद नसला तरी वाङ्मयातल्याच प्रीतीच्या चित्रणाच्या बाबतीत हे बहुअंशी सत्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट ही की वाळम्यात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते. आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात. सामान्य मनुष्याच्या प्रीतीमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दुःखाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याचवेळी कुठून तरी येणाऱ्या शीतल वायुलहरी त्याचा क्षीण नाहीसा करून त्याला उल्लासित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो. खूप सुंदर असं हे पुस्तक. प्रेमात पडलेल्या, पडू पाहणाऱ्या किंवा प्रेमभंग झालेल्या, प्रेमाविषयी स्वप्नाळू कल्पना बाळगणाऱ्या अशा सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचा, ते तुम्हाला नक्की आवडेल. अशाच सुंदर सुंदर पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी पुस्तक मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.